नमस्कार, आज आपण बनवणार आहोत उपवासाची कचोरी. साहित्य: खोबऱ्याचा किस, शेंगदाण्याचा कूट, साबू तांदूळ मिक्सरला बारीक करून पीठ करून घ्यायचं, मिरची आणि जिऱ्याचा ठेचा, दोन बटाटे बॉईल केलेले, साखर, बदामाचे काप, दही सर्विंगसाठी. प्रथम कढईमध्ये थोडं तेल घालून त्यामध्ये बदामाचे काप थोडे फ्राय करून घ्यायचे. नंतर बटाटा किसून बटाटे किसून घ्यायचे. त्यामध्ये जिरं मिरचीचा ठेचा टाकावाचा, 1 ते 2 चमचे तुमच्या आवडीप्रमाणे. नंतर साबू तांदळाचं पीठ, 2 ते 3 चमचे साबू तांदळाचे पीठ टाकायचे. थोडं मीठ टाकायचं, चवीनुसार मीठ. व हे मिश्रण एकत्र करून त्याचा गोळा तयार करायचा. चांगला मळून त्याचा गोळा करून 5 मिनिटासाठी बाजूला ठेवायचा. वातील सारण, ओलं खोबरं, त्याच्यामध्ये तळलेले बदाम, शेंगदाण्याचा कूट, साखर 1 चमचा साखर, थोडं चवीनुसार मीठ. व हे मिश्रण एकत्र करून घ्यायचे. नंतर साबू तांदळाचं पीठ व आपण बटाटा व साबू तांदळाचं त्याचे गोळा करून पारी करून घ्यायची. सुंदर अशी पारी करून त्याच्यामध्ये सारण भरायचं. व हे सारण आपण मोदकाचप्रमाणेच बंद करून त्याचा गोल गोल आकार करायचा. अशा प्रकारे नंतर एका साईडला कढईमध्ये तेल गरम करत ठेवले व साबू तांदळाच्या पिठामध्ये थोडे घोळवून ते तेलामध्ये सोडायचे. दोन बटाट्यापासून आपल्याला 4 ते 5 कचोऱ्या होऊ शकतात व अगदी थोडक्या साहित्यापासून. हे लारस होईपर्यंत तळून घ्यायचे.
नंतर ते एका प्लेट मध्ये काढून घ्या. सर्विंग साठी दही किंवा हिरवी चटणी बरोबर सर्व करू शकतो.